नमस्कार, पुरंदर न्यूज चॅनल तर्फे आपलं सर्वांचं स्वागत आहे. नमस्कार, पुरंदर न्यूज चॅनल मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. भारतीय जनता पक्षाने आज जेजुरी शहराध्यक्षपदी एक कार्यक्षम कार्यकर्ता, प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून गणेशजी भोसले यांची निवड केलेली आहे. नमस्कार गणेशजी. भारतीय जनता पक्षाने आपली जेजुरी शहराच्या अध्यक्षपदी निवड केलेली आहे, आपण कशा प्रकारे संघटना बांधणार आहात जेजुरी? मी आपले प्रथम मी बावनकुळे साहेबांचं आणि आपले वासुदेव नाना काळे यांचं खूप खूप आभार मानतो की एक सर्वसामान्य कुटुंबातला कार्यकर्ता म्हणजे भारतीय जनता पार्टी हा सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा पक्ष आहे हे मला आज सिद्ध झालं. कारण की जो तळागाळातनं काम करतो त्या कार्यकर्त्याला वर घेण्याचं काम पक्ष करतो. आगामी लोकसभा, विधानसभा आणि नगरपालिका निवडणुकीमध्ये आपण जेजुरी नगरपालिकेत कशी बांधणी करणार? जेजुरी शहरामध्ये आता जसं मला भारतीय जनता पार्टी आणि पक्षाने जेवढी मुळे मला ताकद दिली आहे जेजुरी शहराध्यक्ष म्हणून, मी ह्याची जास्तीत जास्त मी जेजुरी शहरामध्ये जशी ताकद लागेल त्या पद्धतीने मी बांधणी, मोठी बांधणी करणार. आणि या त्याला नगर परिषदमध्ये असू द्या, नगरपालिका असू द्या, ह्याच्यामध्ये जोराने ताकदीने काम करण्याचं काम मी करणार आहे. सरळ ॲपमध्ये आपण मोठ्या प्रमाणावर काम केलं, नेमकं कसं काय केलं? सरळ ॲपमध्ये माझी बूथ रचना एकदम माझ्या चार बूथ माझ्या अंडरमध्ये आहेत आणि या चार बूथची मी पूर्ण पकड ठेवलेली. कारण की ह्या चार बूथमध्ये माझ्या विश्वासामधले माझ्या फॅमिलीमधली लोक आहेत सगळी, त्याच्यामुळे मी सरळ ॲपमध्ये यशस्वी झालो. सरळ ॲपमध्ये चांगलं काम केल्याबद्दल पक्षाने कौतुक केलं आहे? तसं म्हणायला काही हरकत नाही, कारण की मी पहिल्यापासूनच कारण की पक्षामध्ये तळातनं काम करतो आहे, आज काम करत आलो आहे, त्याचं पक्षाने कुठेतरी माझी दखल घेऊन मला कुठेतरी संधी दिली. मला भारतीय जनता पक्षाने सर्वसामान्य कुटुंबातील प्रामाणिक कार्यकर्त्याला पदाची संधी देऊन एक चांगल्या प्रकारचा संदेश दिला आहे. धन्यवाद.